राज्यात विविध विभागातील नोकर भरती प्रक्रिया ही बिंदू नामावलीनुसार व आरक्षणानुसार राबवण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. आदिवासी विकास विभाग व राज्य उत्पादन शुल्क या विभागातील नोकर भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यापासून ज्या जाहिराती निघत आहेत त्या जाहिरातींमध्ये आदिवासींसाठी शून्य जागा दाखवण्यात येत आहेत. हे कुठेतरी आदिवासी उमेदवारांवरती अन्याय करणारी बाब आहे. हे सरकार आदिवासींचं आरक्षण संपवू पाहत आहे, आदिवासींचं आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान करत आहे, षडयंत्र रचत आहे असं आमचं आदिवासी उमेदवारांचं जाहीर मत आहे. बिंदू नामावलीनुसार व आरक्षणानुसारच भरत्या व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी रयत शिक्षण संस्था सातारा यांची शिक्षण सेवक भरतीची नुकतीच जाहिरात निघाली. त्यात एकूण 814 जागा होत्या, पैकी आदिवासींसाठी शून्य जागा होती. याचाच अर्थ आदिवासींना या जाहिरातींमध्ये आरक्षण देण्यात येत नाही. संविधानाने 7% आरक्षण आदिवासींना दिलेलं आहे आणि त्या 7% आरक्षणाचा समावेश या भरतीमध्ये करण्यात येत नाही आहे. म्हणून आदिवासी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे, आक्रोश आहे. म्हणून याच्यापुढे ज्या राज्यात भरती प्रक्रिया होतील त्या आरक्षणानुसारच व बिंदू नामावलीनुसारच घेण्यात याव्यात अशी आमची संघटनेची मागणी आहे. नाहीतर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.